माझं नाव डॉक्टर संजय कुलकर्णी, माझ्या उजव्या बाजूला डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी, सुविद्य पत्नी लॅप्रोस्कोपिक सर्जन, आणि डावीकडे डॉक्टर पंकज जोशी बसले. या 18 आणि 19 मार्चला युरोकूल हा 100 बेडच्या युरोलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये सर्जरी आम्ही एक कॅम्प कंडक्ट करणार आहोत. जगातील सुप्रसिद्ध युरोथोप्लास्टिक सर्जन प्रोफेसर मंडी लंडनहून येणार आणि प्रोफेसर पी पी साले हे दोहा कतारहून येणार. आपल्या हॉस्पिटलपासून बंटारा भवन हे सांगा 1 किलोमीटरवर आहे, तिथे 500 युरोलॉजिस्ट जमा होतील. पहिल्या दिवशी सांगा 8 लघवीच्या मार्गाच्या शस्त्रक्रिया केल्या जातील. या कार्यशाळेचा हेतू असा आहे की लघवीच्या मार्गात पुरुषाला जेव्हा अडथळे तयार होतात, दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे लघवीचा मार्ग ॲक्सिडेंटमध्ये तुटतो तो जोडणे, किंवा लघवीचा मार्ग जर का आक्रासला असेल आणि लांब असेल तर त्याला गालाच्यातला पट्टा लावून तो मार्ग रुंद करणे, या प्रकारची शस्त्रक्रिया. दुसरी शस्त्रक्रिया अशी आहे की प्रॉस्टेट कॅन्सरचं ऑपरेशन झाल्यानंतर जर का लघवीच्या मार्गाचा कंट्रोल 1 वर्षामध्ये आला नाही तर त्याला कृत्रिम स्नायू म्हणजे आर्टिफिशियल स्फिंक्टर बसून कंट्रोल आणावा. आणि तिसरी गोष्ट, जर का कुठल्या कारणाने नपुसकता आली असेल किंवा इरेक्टाईल डिसफंक्शन झालेलं असेल तर त्याला आणि मेडिकल ट्रीटमेंट वायाग्रासारखी जर का उपयोगी पडत नसेल तर कृत्रिम पिनाईल प्रोसेसेस किंवा आर्टिफिशियल पिनाईल प्रोसेसेस घालून आपण नपुसकता बरी करू शकतो. तर या कार्यशाळांमध्ये 2 दिवसामध्ये सांगता 16 ते 18 ऑपरेशन करून दाखवले जातील. 500 जे 19 युरोलॉजिस्ट येतील त्याच्यामध्ये जवळजवळ 50 युरोलॉजिस्ट हे निर्णया देशातून परदेशातून येणारे शिकायला. आणि अशा प्रकारची कार्यशाळा आम्ही 2002 साली, 2013 साली, 2018 साली पुण्यामध्ये कंडक्ट केलेली आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज जगातल्या सगळ्यात जास्ती युरेथ्रोप्लास्टी ऑपरेशन्स या पुण्यामध्ये युरोकूल या हॉस्पिटलमध्ये होतात. आणि पुणे हे युरेथ्रोप्लास्टीचं काय म्हणतात त्याला, मक्का आहे. तर या कार्यक्रमाला ची माहिती रुग्णांपर्यंत पोचवावी. आता अशा प्रकारचा एखादा रुग्ण जर का त्याला सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करून पाहिजे असेल आणि एखाद्या गरजू रुग्णाला मोफत शस्त्रक्रिया पाहिजे असेल तर आम्ही या वर्कशॉपमध्ये ऑफर करू इच्छितो. थँक्यू.